मोठी बातमी अमरावतीतनं नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान नराडा झाला. नवनीत राणांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. अमरावतीतल्या खल्लार गावातली घटना आणि या हल्ल्यातून नवनीत राणा थोडक्यात बचावल्यात. काल रात्री ही प्रचार सभा होती एका उमेदवारासाठी. नवनीत राणा त्या प्रचार सभेमध्ये बोलत होत्या, मात्र ही सभा सुरू असताना लोकांनी नवनीत राणांवर खुर्च्या भिरकावल्या. अमरावतीतल्या खल्लार गावातला हा सगळा प्रकार आहे. या हल्ल्यातून नवनीत राणा थोडक्यात बचावल्यात. खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा. तर अमरावतीतल्या खल्लार या ठिकाणी नवनीत राणा या प्रचार सभेमध्ये बोलत होत्या. एका उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या सभेमध्ये, मात्र त्याचवेळी उपस्थितांनी खुर्च्या भिरकावल्या आणि ही सगळी काय परिस्थिती निर्माण झाली त्याची काही दृश्य आहेत. नवनीत राणा यातून थोडक्यात बचावल्या. ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती. तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोराजोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले. आणि मग मारायला जेव्हा माय लोकांनी आजूबाऊंनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की भाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका. त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे. त्यांनी उचलला खुर्ची आणि फेकणं आणि मारणं सुरू केला. मग मायासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग ते माझ्यावर होता. मला पाहून चिव्या गाड करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे PA, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले. तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले. यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील जर यांनी अटक खास केली नाही तर.